सर्वांना नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या स्पर्धा परीक्षेमधील त्रिकोण मोजणे हा घटक या ठिकाणी पाहणार आहोत। बऱ्याच वेळा आपल्याला आकृत्या दिल्या जातात आणि त्या आकृत्यांमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत ते आपल्याला मोजायचं असतं। तर त्याचे विविध प्रकार आहेत, ते दोन तीन प्रकार मी तुम्हाला या ठिकाणी आज दाखवणार आहे। तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या। चला तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, या ठिकाणी आता मी जो काढला आहे तो एकच त्रिकोण आहे। म्हणजे तुम्ही लगेच सांगू शकता की बाबा या आकृतीमध्ये एक त्रिकोण आहे। आता याचा दुसरा प्रकार जर बघायचं झालं तर या ठिकाणी पहा, मी एक त्रिकोण काढतो, याच्यामधून एक रेष दिलेली आहे। आता या ठिकाणी सुद्धा तुम्ही लगेच सांगू शकता की बाबा हा एक त्रिकोण आहे, हा दुसरा आहे आणि हा मोठा तिसरा आहे। पण ज्या वेळेला एखाद्या आकृतीमध्ये या शिरोबिंदूपासून जास्त रेषा मारलेल्या असतात त्यावेळेस आपल्याला मोजणं थोडं अवघड जातं। मग यासाठी आपण कोणती पद्धत वापरली पाहिजे ते मी तुम्हाला अशा पद्धतीच्या आकृत्यांच्या मी तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहे। या ठिकाणी पहा, एकच त्रिकोण आहे। या ठिकाणी आपण फक्त काय करायचं, जर शिरोबिंदूवरून खालच्या रेषेवरती रेषा मारलेल्या असतील तर आपण असे नंबर टाकायचे 1 2। आता पहा, यामध्ये एकच आहेत, यामध्ये आपण मोजले 3 झाले होते। म्हणजे काय करायचं, फक्त 1 + 2 यांची बेरीज करायची, 3 त्रिकोण आले। आता या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत ते मोजायला तीच पद्धत वापरायची, 1 2 3 आणि 4। आता पहा, या सर्वांची बेरीज करा, 1 + 2 + 3 + 4 बरोबर या सर्वांची बेरीज, 4 × 3 = 7, 8 + 9 = 1, 10। या आकृतीमध्ये 10 त्रिकोण आहेत। याच पद्धतीची आकृती जर आपण थोडी मोठी घेतली तर काय फरक पडतोय ते तुम्ही पहा बरं का। 2 3 4 आता पहा, 1 2 3 4 5। आता या ठिकाणी आपल्याला तेच करायचं, 1 + 2 + 3 + 4 + 5। पण बऱ्याच वेळेला काय होतं मित्रांनो, यामध्ये पण आपला वेळ जास्त जातो बेरजा करायला। मग काय करायचं तर पहा, या प्रत्येकाचं पहा, आता ह्यामध्ये समजा 2 भाग आहेत तर या 2 पुढची संख्या घ्यायची, म्हणजे 2 याच्या पुढची संख्या गुणिले 2 पुढे 3 आणि भागिले 2 करायचं। ह्या 2 हे 2 गेलं, राहिलं 3, म्हणजे हे 3 त्रिकोण या ठिकाणी आहे असे आले। या आकृतीसाठी काय करणार, 4 शेवटची संख्या, याच्या पुढची संख्या 5 मागिले 2, बे 2 = 4 आणि हे 5 × 2 = 10 आलं 10 त्रिकोण। या ठिकाणी तेच करायचं, 5 पुढची संख्या 5 × 6 / 2, 2 × 3 = 6, 3 × 5 = 15। यांची बेरीज जरी केली, 5 × 4 = 9, 10 × 12 = 13, 14 × 15 = 15 म्हणजे अशा पद्धतीनं कितीही मोठी आकृती असू द्या तुम्ही या सूत्राचा वापर करून अशा पद्धतीनं त्रिकोणाची संख्या मोजू शकता। आता ही झाली पहिली पद्धत, आता एक दुसरी पद्धत आपण या ठिकाणी पाहूया। असा त्रिकोण आहे, काही ठिकाणी अशा आडव्या रेषा मारलेल्या असतात। आता त्रिकोणांची संख्या काढायची, यासाठी पद्धत वेगळी आहे। फक्त वरून खाली नंबर टाकायचे, 1 2, जो शेवटचा नंबर आला तेवढे त्रिकोण आहेत, म्हणजे 2 आलं यात 2 त्रिकोण आहेत, ह्याच्यामध्ये 1 2 3 3 त्रिकोण आहेत, ह्याच्यामध्ये 1 2 3 4 यामध्ये 4 त्रिकोण आहेत। तर ही दुसरी पद्धत आहे। आता आपण तिसरी पद्धत पाहूया। आता मित्रांनो, आपण तिसरी पद्धत पाहूया। अशी आकृती दिलेली आहे तुम्हाला, ज्यामध्ये वरून पण रेषा आहे
आणि आडवी पण एक रेष दिलेली आहे। आता या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत हे मोजायचे। लक्षात काय घ्यायचं, आता फक्त आपण फक्त याचा पाया पकडायचा, हा खालचा पाया किंवा हा वरच्याचा पाया, म्हणजे ह्या ज्या आडव्या रेषा आहेत त्या आपण लक्षात ठेवायच्या आणि त्या ठिकाणी नंबर द्यायचे, म्हणजे इथे 1 2 तसंच वर 1 2। आता फक्त यांची बेरीज करायची, म्हणजे 1 आणि 2 किती आले 3, 1 आणि 2 किती आले 3, या 3 आणि 3 बेरीज करा, 3 अधिक 3 एकूण आलं 6, म्हणजे या आकृतीमध्ये 6 त्रिकोण आले। एकदम सोपी पद्धत आहे। आता पुढील एक आकृती आपण उदाहरणासाठी घेऊया। या ठिकाणी आपण काय करू, 1 2 रेषा मारल्या असतील आणि या ठिकाणी पण 2 रेषा असतील। आता यातील आपल्याला त्रिकोण मोजायचे, तीच पद्धत वापरायची, पायाला नंबर टाकायचे 1 2 3 1 2 3 1 2 3 बेरीज करा, 3 4 5 6 याची पण 6 त्यांची सगळ्यांची बेरीज किती आले 18। अशाच पद्धतीनं आता एक आपण वेगळं उदाहरण घेऊया, वेगळी पद्धत त्या ठिकाणी आपण पाहतोय। पहा या ठिकाणी 1 2 3 4 असं दिलेलं आणि इथं एक रेषा आहे आणि त्यानंतर इथे एक रेषा। आता या आकृतीमधील त्रिकोण मोजा म्हणून सांगितलं, आता काय करायचं, तर पहिल्यासारखं खालच्या बाजूला नंबर टाकून घ्या 1 2 3 4 5 आणि इथं ही बेस रेष पकडा आणि ह्याला 1 2 ही पण बेस रेष पकडा, याला 1 2। आता ह्या सर्वांची बेरीज 5 4 9 10 11 12 13 14 15 हे आले 15, हे आले 1 आणि 2 3 आणि 1 आणि 2 3 बेरीज करा 15 आणि 6 21। तर या आकृतीमध्ये 21 त्रिकोण आहे। तर मित्रांनो, अगदी सोप्या पद्धतीने आपण या आकृत्यांमधून त्रिकोण मोजू शकतो। तुम्हाला जरी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मी यापुढेही देणार आहे। धन्यवाद।